हॅलो एव्हरीवन, नमस्कार. बघा, सर्कलचा जो प्रॉब्लेम सेट 3 आहे तो बहुतेक मुलं अगदी त्याचा कंटाळा करतात. का तर हे लेंदी आहे आणि हा थोडा असा मुलांना असं वाटतं तो कठीण आहे, पण तो कठीण नाही आहे. माझे जर तुम्ही व्हिडिओ बघितले तर मी प्रत्येक स्टेप अगदी डिटेल्स मध्ये समजवलेली आहे. प्रत्येक स्टेपला कुठला थिअरम आपण अप्लाय केला आहे, तो थिअरम कसा आहे, असं सेपरेट फिगर काढून मी प्रत्येक वेळेस तुम्हाला समजवलं आहे की जेणेकरून हा चॅप्टर तुम्हाला अतिशय सोपा वाटेल. आणि नक्कीच या ज्या सोप्या सोप्या किंवा डिटेल स्टेप्स आहेत ते तुम्हाला समजतात आहे, कारण सबस्क्रायबर वाढतात आहे आणि हे सबस्क्रायबर अजून वाढावे आणि वेगाने वाढावे अशी मी तुम्हाला रिक्वेस्ट करते. आणि हा जो पूर्ण पोर्शन आहे 10वीचा आपण नक्कीच पूर्ण करणार आहोत. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. लेट अस सॉल्व क्वेश्चन नंबर 18. पी इज द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, मेजर आर पी आर, म्हणजे हा जो आहे आर पी आर हा दिलेला आहे 140 डिग्री अँड अँगल पी ओ आर 36. पी पी ओ आर हा दिला आहे 36. फाइंड मेजर आर पी क्यू, आपल्याला हा आर पी क्यू काढायचा आहे. राईट, हिअर वी विल मेक कन्स्ट्रक्शन, ड्रॉ सेगमेंट पी क्यू. इथे कन्स्ट्रक्शन आपण केलं, काय केलं, सेगमेंट पी क्यू काढला. राईट, नाव सी हिअर, अँगल पी क्यू आर हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे. बघा, अँगल पी क्यू आर हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे आणि याचा इंटरसेप्टेड आर्क, राईट, अँगल पी क्यू आर ने कुठला आर्क इंटरसेप्ट केलेला आहे, आर्क पी आर इंटरसेप्ट केलेला आहे. सो बाय इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम वी हॅव अँगल पी क्यू आर इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर आर्क पी आर. बरोबर आहे, रिझन इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. आता इथे पी क्यू आर आपल्याला that we have to find and PR, major R, PR, we have 140. So we get angle PQR 70 degree. म्हणजे हा जो अँगल आहे हा 70 डिग्री. आता जर तुम्ही ही फिगर ऑब्झर्व केली, बघा हा जो आहे हा ट्रायंगल पी क्यू ओ आहे आणि हा जो पी क्यू आर आहे हा त्याचा एक्सटेरियर अँगल आहे. बरोबर आहे, सो दिस एक्सटेरियर अँगल इज सम ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल. ही समजा स्टेप वन, तर आपण स्टेप टू घेऊ की अँगल पी क्यू आर इज एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल पी ओ क्यू. आणि म्हणून काय राहील, वी हॅव पी क्यू आर इज इक्वल टू अँगल, हा अँगल म्हणजे काय, या दोघांची सम राहील. हा अँगल म्हणजे हा अँगल आणि ह्या अँगलची सम, यांना म्हणतो आपण याचा रिमोट इंटेरियर अँगल. सो अँगल पी क्यू आर इज इक्वल टू अँगल हा जो आहे काय आहे, क्यू ओ आर प्लस अँगल क्यू आर, ऑर इन वी कॅन राईट दिस एज पी ओ आर. राईट, पी ओ आर अँड क्यू ओ आर आर सेम, प्लस अँगल दिस ओ पी क्यू, ओ पी क्यू. सो वी हॅव पी क्यू आर 70, पी ओ आर 36 प्लस अँगल ओ पी क्यू. दिस इम्प्लाइज अँगल ओ पी क्यू इज इक्वल टू 70 मायनस 36, सो वी गेट हिअर 34. तर आता हा जो अँगल आहे हा आपल्याला 34 मिळाला. ऑब्झर्व दिस फिगर केअरफुली. हिअर ओपी इज टँजंट, बघा ओपी काय आहे, टँजंट आहे. आणि इकडे हा पी क्यू सिकेंट आहे, पी क्यू इज सिकेंट. राईट, दिस इज क्यू, दिस इज पी अँड दिस इज ओ पी. सो दिस इज अँगल बिटवीन दिस टँजंट अँड सिकेंट, दिस इज अँगल बिटवीन टँजंट अँड सिकेंट. सो हिअर बाय द बाय थिअरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सिकेंट, अँगल बिटवीन टँजंट अँड सिकेंट अँड सिकेंट वी हॅव अँगल. बघा हा जो अँगल आहे हा या इंटरसेप्टेड आर्कच्या हाफ असतो. सो अँगल क्यू पी ओ इज हाफ ऑफ मेजर आर्क पी क्यू. राईट, आता क्यू पी ओ आपण काढला, क्यू पी ओ म्हणजेच ओ पी क्यू, किती आला तो 34.
सो 34 इज इक्वल टू 1 अपॉन 2 मेजर आर पी क्यू एंड इफ यू मल्टीप्लाय बोथ दी साइड बाय 2 वी गेट 68 इज इक्वल टू मेजर आर पी क्यू. आणि अशा प्रकारे आपल्याला मेजर आर पी क्यू किती मिळाला 68 डिग्री. दिस इज वी गेट. लेट अस सॉल्व सेकंड प्रॉब्लेम. इफ ओपी इज इक्वल टू 7.2 हे आहे ओपी 7.2 अँड ओक्यू 3.2 इकडे 3.2 दिलंय. फाइंड ओ आर अँड क्यू आर. आपल्याला ओ आर काढायचं आणि क्यू आर काढायचं. नाव वी हॅव दिस इज टँजंट अँड दिस इज सेकंड. सो बाय ओपी इज टँजंट अँड ओ क्यू आर इज सेकंड. सो बाय थिअरम ऑफ और वी कैन से बाय टेंजेंट सिकेंट सेगमेंट थियरम. सेगमेंट थियरम वी हैव का है ओपी स्क्वेयर इज इक्वल टू ओ क्यू इंटू ओ आर. सगे ओ लक्षात ठेवा ओ क्यू इंटू ओ आर. एक टेंजेंट आणि एक सिकेंट जर असेल तर इथे आपण हा जो आहे याचा स्क्वेअर घेतो आणि ओ क्यू इंटू ओ आर. सगे ओ ओ पासून स्टार्ट होतात. आता आपला जो काय काय ओपी ओपी किती आहे 7.2 स्क्वेअर. ओ क्यू किती आहे 3.2 आणि ओ आर दॅट वी हॅव टू फाइंड. सो वी गेट ओ आर इज इक्वल टू 7.2 स्क्वेअर अपॉन 3.2. आता इथे जर तुम्ही याला सिम्प्लिफाय केलं 7.2 इंटू 7.2 आणि 3.2 सो यू विल गेट 16.2. आता इथे आपल्याला ओ आर किती मिळालं 16.2. See, we get OR. Now we have to find QR. We know that these are collinear. OQR is collinear. OR is equal to OQ plus QR. Right? So OR is what? OR is 16.2. OQ, we have 3.2 plus QR. So QR is equal to 16.2 minus 3.2. That is 13. Ite aplyala miyala QR. प्रॉब्लेम ओपी 7.2 इथे ओपी आहे 7.2 ओ आर 16.2 हा ओ आर किती आहे 16.2. फाइंड क्यू आर. क्यू आर आपल्याला काढायचं आहे राईट. अगेन दिस इज टँजंट दिस इज सिकेंट अँड देअर फोर बाय टँजंट सिकेंट सेगमेंट थिअरम. सिकेंट सेगमेंट थिअरम वी हॅव ओपी स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळेल ओ क्यू इंटू ओ आर. सगळे ओ ओ लक्षात ठेवा. सो ओपी वी हॅव 7.2 स्क्वेअर. ओ क्यू आपल्याला काढायचं आहे. ओ आर आपल्या जो आहे 16.2. सो वी गेट ओ क्यू इज इक्वल टू 7.2 स्क्वेअर डिवायडेड बाय 16.2. सिम्प्लिफाईंग वी गेट ओ क्यू इज इक्वल टू 3.2. नाव वॉट वी वॉन्ट वी वॉन्ट क्यू आर. आता आपल्याला इथे ओ क्यू किती मिळाला 3.2 अँड वी हॅव टू फाइंड क्यू आर. अँड वी नो दॅट दिस ओ क्यू आर दॅट मीन्स दीज आर कोलिनियर अँड देअर फोर ओ आर इज इक्वल टू ओ क्यू प्लस क्यू आर अँड ओ आर. ओ आर वी हॅव 16.2 ओ क्यू 3.2 प्लस क्यू आर. दिस इम्प्लाइज क्यू आर इज इक्वल टू 16.2 मायनस 3.2 इज इक्वल टू 13. सो हिअर इन दिस केस वी गेट क्यू आर इज इक्वल टू 13. बघा आधी नेक्स्ट एक्झाम्पल सर्कल्स विथ सेंटर सी अँड डी टच इंटरनली ऍट पॉइंट ई. दीज आर द सर्कल्स विथ सेंटर सी अँड डी टच इंटरनली ऍट पॉइंट ई. डी लाईज इन द लाईज ऑन द इनर सर्कल. हा जो डी आहे हा इनर सर्कलवर आहे. कॉड ई बी ऑफ आउटर सर्कल इंटरसेक्ट इनर सर्कल ऍट पॉइंट ए. हा जो ईबी कॉर्ड आहे जो आउटर सर्कलचा ईबी कॉर्ड आहे तो इनर सर्कलला पॉइंट ए मध्ये इंटरसेक्ट करतो. प्रूव दॅट सेगमेंट ई ए इज इक्वल टू सेगमेंट ए बी. म्हणजे ई ए कॉन्ग्रुएंट टू ए बी आपल्याला हे दाखवायचं आहे राईट. आता इथे कन्स्ट्रक्शन करावं लागेल. ड्रॉ सेगमेंट ए डी. ए डी जॉईन केला आपण आणि त्यासोबत ड्रॉ सेगमेंट ई डी. आता एक लक्षात घ्या ईडी जरी जॉईन केलं तरी आपल्याला काय दॅट विल पासेस थ्रू सेंटर सी. वाय बाय थिअरम ऑफ टचिंग सर्कल. सो बाय थिअरम ऑफ टचिंग सर्कल वी हॅव दिस टू सर्कल्स. पा हे सर्कल दोन सर्कल दे टच इंटरनली ऍट पॉइंट ई अँड देअर फोर
सेंटर्स ऑफ टचिंग सर्कल म्हणजे कुठले सेंटर आहेत सी आणि डी अँड देअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आर कोलिनियर. सो बाय थिअरम ऑफ टचिंग सर्कल ई सी डी राईट, म्हणजे हे काय झाले कोलिनियर आहे म्हणजे ईडी जी आपण सेगमेंट ड्रॉ केला दॅट विल पासेस थ्रू पॉइंट सी विच इज सेंटर ऑफ स्मॉलर सर्कल. क्लिअर, हा एक ईसीडी हे कोलिनियर आहे बिकॉज ऑफ थिअरम ऑफ टचिंग सर्कल. नाव कन्सिडर इनर सर्कल, आता आतला सर्कलचा आपण विचार करू. आता इथे आतलं जे सर्कल आहे बघा, आतलं सर्कल त्याचं सेंटर काय आहे सी आहे आणि ईडी काय आहे डायमीटर आहे राईट, बिकॉज दिस पासेस थ्रू सेंटर ऑफ द सर्कल. मग ईडी काय आहे डायमीटर, ईडी इज डायमीटर राईट. आणि ए इज एनी पॉइंट ऑन द सर्कल, इथे ए जो आहे हा कुठलाही पॉइंट आहे. आणि समजा मी हा अँगल घेतला कुठला हा ईएडी, मग ईएडी काय होईल 90 राईट. ए इज एनी पॉइंट ऑन द सर्कल, ऑन द सर्कल अँड देअर फोर अँगल ईएडी इज इक्वल टू 90. का बरं, बिकॉज दिस इज सेमी सर्कल अँड अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल इज राईट अँगल. Angle inscribed in semicircle is right angle. So we have proved angle EAD 90 cha. The EAD ha jo hai ha 90 cha. This means what? This means segment AD perpendicular to segment AB. आउटर सर्कल काढते, आउटर सर्कलचा ए बी हा कॉर्ड आहे राईट, ई बी इज कॉर्ड ऑफ आउटर सर्कल आणि आउटर सर्कलचं डी हे सेंटर आहे. आणि आताच आपण प्रूव्ह केलं की हा जो डी आहे सेगमेंट ए बी डी ए इट इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट ए बी राईट. मग सर्कलच्या काही प्रॉपर्टीज तुम्हाला आठवतात का, पहा कन्सिडर आउटर सर्कल सेगमेंट BE is called and D center of circle, right? So AD perpendicular to AB. AB, sorry, segment AD perpendicular to ithe EP paiche, right? Segment AD perpendicular to segment EB. Now we know segment AD perpendicular to segment EB. And we know perpendicular drawn from center of the circle to the chord bisect the chord right, and therefore we can say EA is equal to AB by perpendicular drawn from center to the chord, center of the circle to the chord bisect the chord, bisects the chord, and therefore we can say EA is equal to EB, and this we have to prove that is segment EA congruent to segment AB. This is proved. Let us solve question number 20. Segment AB is diameter of circle. Baga segment AB ha circle ta diameter ahe. O is the center of circle. The bisector of angle ACB intersects circle at point D. बघा ए सी बी चा हा बायसेक्टर आहे, तो सर्कलला पॉइंट डी मध्ये इंटरसेक्ट करतो, म्हणजे सी डी हा बायसेक्टर आहे, म्हणजे हे दोन्ही अँगल्स काय कॉन्ग्रुएंट आहे राईट. प्रूव्ह दॅट सेगमेंट एडी इज इक्वल टू बीडी, एडी इज इक्वल टू बीडी हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता परत ही ऍक्टिव्हिटी आहे, तर इथे ड्रॉ सेगमेंट ओडी म्हटलंय, इथे आपण आधी सेगमेंट ओडी ड्रॉ केला. आता इथे ए सी बी कितीचा ते बघा, आता हे जर सर्कल मी काढलं आणि ए बी काय आहे त्याचं डायमीटर आहे अँड सी इज एनी पॉइंट ऑन द सर्कल, म्हणजेच काय होईल ए सी बी कितीचा होईल, ए सी बी हा 90 होईल राईट, बिकॉज अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल. हे ए सी बी सेमी सर्कल आहे म्हणजे हा कितीचा होईल 90 राईट. आता इथे आपण डी सी बी विचारलेला आहे, डी सी बी, आता इथे काय आहे सी डी हा बायसेक्टर आहे, मग हा पूर्ण जर 90 असेल तर हे दोन्ही कितीचे असले पाहिजे, हाय 45 आणि हाय 45. सो अँगल डीसीपी इज इक्वल टू 45 डिग्री, सी डी इज बायसेक्टर ऑफ अँगल सी
राइट। आता मेजर आर्क डीबी आपल्याला काढायचा आहे, डीबी राइट, हा आर्क काढायचा आहे डीबी। तर आता मला एक सांगा की डीसीबी हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे, इज देअर एनी रिलेशन बिटवीन अँगल डीसीबी अँड आर्क डीबी, यांच्यामध्ये काही रिलेशन आहे का? येस, देअर इज रिलेशन बिटवीन दिस। काय? अकॉर्डिंग टू इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम, अँगल डीसीबी इज हाफ ऑफ मेजर आर्क डीबी, हो ना। तर इथे डीसीबी आपल्याजवळ कितीचा आहे? 45 चा। सो 45 इज इक्वल टू मेजर आर्क डीबी, आणि यावरनं काय होईल? मेजर आर्क डीबी काय मिळेल यावरनं? मेजर आर्क डीबी इज इक्वल टू 45 × 2, दॅट इज 90 डिग्री। सो मेजर आर्क डीबी इज इक्वल टू 90 डिग्री, राईट। सो हिअर अँगल डीओबी, आता मला एक सांगा की हा सर्कल आहे, त्यानंतर हा जो आहे हा ओ सेंटर आहे, म्हणजेच हा सेंट्रल अँगल आहे। हा कोणाचा सेंट्रल अँगल आहे? आर्क डीबीचा। म्हणजे जर मेजर आर्क डीबी जर 90 असेल तर हा अँगल सुद्धा कितीचा असला पाहिजे? 90 चा, आणि देअरफोर अँगल डीओबी किती म्हणू आपण? 90। सेंट्रल अँगल प्रॉपर्टी म्हणता येईल किंवा डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ एन आर्क, राईट। सेगमेंट ओए इज इक्वल टू सेगमेंट ओबी, आता ओए पण रेडियस आहे आणि ओबी पण रेडियस आहे, म्हणून सेगमेंट ओए कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ओबी, रीजन आहे रेडियस ऑफ सेम सर्कल, राईट। नाउ हियर यू डोंट यूज दिस शॉर्ट फॉर्म, यू यूज सीआयआर सीएलई सर्कल, राईट। नाउ लाईन ओडी इज, आता इथे बघा ओडी अँगल डीओबी, डीओबी कितीचा आहे? 90 चा। हा 90 चा आहे, म्हणून ओडी परपेंडिक्युलर टू सेगमेंट ओबी, ऍट द सेम टाइम एओ इज इक्वल टू ओबी, बरोबर आहे। तर हा ओडी काय असला पाहिजे? ही जी लाईन डीओ ही सेगमेंट एबीला परपेंडिक्युलरही आहे आणि सेगमेंट एबीला बायसेक्ट पण करते, आणि म्हणून लाईन ओडी इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ, परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट एबी। एबीची ही काय राहील? परपेंडिक्युलर बायसेक्टर। आता तुम्हाला परपेंडिक्युलर बायसेक्टर थिअरम माहित असेल तर यानुसार एनी पॉइंट ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर, या हा जो सेगमेंट ए बी आहे, त्यानंतर इथे ओडी आपण डीओ काय दाखवलाय? परपेंडिक्युलर दाखवलाय, डीओ इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ए बी। अकॉर्डिंग टू परपेंडिक्युलर बायसेक्टर थिअरम, एनी पॉइंट ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर इज इक्विडिस्टंट फ्रॉम इट्स एंड पॉइंट ऑफ द सेगमेंट, आणि म्हणून काय राहील? एडी इज इक्वल टू सेगमेंट बीडी। रिझन काय राहील? एनी पॉइंट ऑन दी परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ सेगमेंट इज इक्विडिस्टंट फ्रॉम एंड पॉइंट ऑफ दी सेगमेंट।